आपल्या सोबत खासदार संजय राऊत आहेत. सर काय सांगाल, लोकशाही मराठीने किरीट सोमय यांच्या बद्दलचा एक व्हिडिओ दाखवल्या प्रकरणी काल भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाची एक लोकशाही मराठीला नोटीस आलेली आहे. जवळपास 72 तास चॅनल बंद ठेवण्याचे आदेश केलेले आहेत. कसं बघता? 1975 साली इंदिरा गांधीने देशाला ते आणीबाणी लावली आणि त्या आणीबाणीचं श्राद्ध अजूनही सध्याचे राज्यकर्ते घालत. आणीबाणी म्हणजे कशी हुकुमशाही होती, आणीबाणी म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होती. अशा पद्धतीची भाषणं आजही आणीबाणीच्या प्रत्येक त्या ज्या दृष्टी 26 जूनला लादली होती त्याविषयी बोलत असतात. पण हे तर आणीबाणी आणणाऱ्यांचे बाप आहेत. इंदिरा गांधीने अघोषित आणीबाणी आणली होती, अघोषित आणीबाणी आणली होती. आणि सध्या ही लोकशाही या देशातली आणि त्या लोकशाहीचं प्रतीक लोकशाही चॅनल यांची गळचेपी करणार ही संपूर्ण कृत्य आहे. काय दाखवलं लोकशाही चॅनल जे आधी सोशल मीडियावरती प्रसारित झालं एक व्हिडिओ होता, त्याच्यावरती चर्चा सुरू होती या देशामध्ये आणि महाराष्ट्रात सर्वत्र, की जी व्यक्ती रोज सकाळी उठून फक्त भाजपा विरोधकांवरती आरोप करते, ब्लॅकमेलिंग करते, खोटं बोलते, त्याचं खरं चरित्र काय आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ अत्यंत सभ्यपणे दाखवण्यात आला असं माझ्या लक्षात आलं. सभ्यपणे एक नागडं उघडं चित्र होतं तरी पण ते सभ्यपणे दाखवलं. ह्याच्यावर खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या त्या व्यक्तीचा खोल तपास करायला पाहिजे होतं की हे नक्की कशातून निर्माण झालं, याच्यामागे काय आहे, सत्य काय आहे. पण तसं न होता ज्या चॅनलने हे दाखवायचं धाडस केलं, ज्या पत्रकारानं कमलेश सुतार म्हणजे एडिटर यांनी दाखवायचं धाडस केलं त्यांच्या अधिक कारवाई सुरू आहे. अजून एक पत्रकार आहेत अनिल थत्ते, त्यांच्या अधिक कारवाई सुरू आहे. असभ्य काय आणि असंसदीय काय याच्या व्याख्याने बदलल्या. काल पार्लमेंटमध्ये भाजपचे खासदार रमेश बिदुडी यांनी अत्यंत खालच्या थरावर जाऊन असभ्य भाषेत असंसदीय भाषेमध्ये दुसऱ्या खासदारावरती हल्ला, त्याच्यावरती कोणती कारवाई नाही. खरं म्हणजे ह्या यंत्रणेनं त्यांनाही लोकसभेत बंदी आणली पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीनं भाषा वापरली पण त्याच पद्धतीनं एका भाजपच्या नेत्याचा चेहरा उघडा केल्याबद्दल लोकशाही चॅनलवरती मात्र बंदी आणली, याचा निषेध आम्ही करतोच आहोत. पण ही जी लढाई आहे लोकशाहीची त्याच्यामध्ये देशातली आणि राज्यातली जनता ठामपणे उपसभापती नीलम गोरे यांना सुद्धा जो पेनड्राईव्ह दिलेला होता त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले होते सभागृहात, मात्र त्याची अद्याप चौकशी झाली नाही. कसं बघता या व्हिडिओ प्रकरणी? अंबादास दानवे विरोधी पक्षनेते, अनिल परब शिवसेनेचे नेते, यांनी विधान परिषदेमध्ये ह्या पेनड्राईव्हवर संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यांचं जे भाषण आहे अंबादास दानवे यांचं, त्याचा तपास त्यांनी केलेले आरोप, त्यांनी दिलेला पेन ड्राईव्ह याचा तपास व्हायला पाहिजे. खरं म्हणजे उपसभापतींना भारत सरकारनं बोलवून विचारलं पाहिजे तुम्ही काय कारवाई केली त्याच्यावर. पण तसं न करता एकतर्फी कारवाई, याला हुकुमशाही म्हणतात. अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत, लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत, याचबरोबर इतरही कार्यक्रम आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. कसं बघता, काय मागणार आहेत? त्याच्याकडून काही मागावं राज्यासाठी देशासाठी अशी परिस्थिती नाही आहे. म्हणून आम्ही बाप्पाकडे एवढीच प्रार्थना करू की हे जुलमी हुकुमशाही लोकशाही विरोधी सरकार ताबडतोब जाऊ द्या, यांना दर्शनाला येत आहेत हा खरं म्हणजे हिंदू संस्कृतीचा अपमान आहे. सर दुसरा एक प्रश्न, नागपूरमध्ये काल मोठा पाऊस झालेला आहे, जनजीवन विस्कळीत झालं आहे, 3 तेरा उडाले आहेत, कुठेतरी महानगरपालिका प्रशासन किंवा राज्य सरकार कमी पडलेलं आहे का? नक्कीच कमी पडलंय. शेवटी निसर्गाची आपत्ती आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन त्या आपत्तीशी सामना केला पाहिजे. तर हे होते खासदार संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की नागपूरमध्ये झालेला पाऊस ही निसर्गाची आपत्ती आहे, सर्वांनी एकत्र येऊन या आपत्तीचा सामना केलेला पाहिजे.
कॅमेरामन विजय सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.